बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या, पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य साओ पावलोच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। सर्वात जास्त फटका साओ सेबास्टियाओ शहराला बसलाय। परिसरात आलेल्या पुरामुळे किमान 36 लोकांचा मृत्यू झालाय। भूस्खलन आणि पुरातून वाचलेल्यांचा शोध घेतला जातोय। गव्हर्नर तारसिसियो डी फ्रेंटास यांनी टेलिव्हिजन नेटवर्क ग्लोबोला सांगितलंय की आणखी 40 लोक बेपत्ता आहेत। जवळपास 800 लोक बेघर झाले आहेत आणि 1730 लोक हे विस्थापित झालेत असं त्यांच्या राज्य सरकारनं एका दिलेल्या निवेदनात म्हटलंय। तुर्कीला पुन्हा 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला। सीरियामध्येही अनेक जखमींची नोंद झालेली आहे। 6 फेब्रुवारीला 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या तुर्कस्तानच्या हाते प्रांतातल्या डेफने शहराला पुन्हा एकदा हादरा बसलाय। तो सीरिया, जॉर्डन, सायप्रस, इस्रायल आणि इजिप्त पर्यंत जाणवलाय आणि त्यानंतर दुसरा 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। तुर्कस्तानमध्ये काल सोमवारी झालेल्या भूकंपात 3 जणांचा मृत्यू झाला असून 200 अधिक जण जखमी झालेत। सीरियाची सरकारी वृत्तसंस्था सानानं अलेप्पोमध्ये ढिगाऱ्याखाली पडून 6 जण जखमी झाल्याची नोंद केलेली आहे, त्याचं वृत्तांकन केलंय। व्हाईट हेल्मेट्स उत्तर पश्चिम सीरियाच्या नागरी संरक्षण संस्थेनं 130 अधिक जखमींची नोंद केलेली आहे आणि भूकंपामुळे आधीच नुकसान झालेल्या भागातल्या अनेक इमारती ह्या कोसळलेल्या आहेत। किंग चार्ल्स तिसरा यांनी दक्षिण पश्चिम इंग्लंडमध्ये ब्रिटिश सैन्यासोबत 5 आठवडे प्रशिक्षण घेणाऱ्या युक्रेनियन लष्करी भरतींना भेट दिली। चार्ल्स यांनी छोटासा सराव पाहिला आणि काही सैनिकांशी बातचीतही केली। युकेनं जुलै 2022 मध्ये युक्रेनमधून प्रशिक्षण भरती सुरू केली। रशियानं पूर्ण प्रमाणावर आक्रमण सुरू केल्यानंतर 5 महिन्यांनी किंग चार्ल्स यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची गेल्या आठवड्यात बंकिंगहम पॅलेसमध्ये पहिल्यांदाच भेट घेतली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी कीवला अचानक भेट देण्यासाठी युक्रेनमध्ये रेल्वेनं प्रवास केला। पोलंडमधील रझेझॉव येथून ट्रेनमध्ये चढल्यानंतर ते सुमारे 10 तास ट्रेनमध्ये होते। युक्रेनमध्ये त्यांचं राजधानीत आगमन झालं आणि राजदूत ब्रिजेट ब्रिंक यांनी त्यांचं स्वागत केलं आणि मॅरिन्स्की पॅलेसच्या ड्राईव्हसाठी मोटरकेडमध्ये त्यांनी प्रवेश केला। त्यानंतर ते ट्रेननं कीव इथं गेले। बिडेन कीवमध्ये असताना E3 सेंट्री एअरबोन रडार आणि इलेक्ट्रॉनिक RC-135W रिवेंट जॉईंट एअरक्राफ्ट ही पाळत ठेवणारी विमानं पोलिश एअरस्पेसमधून कीववरती पाळत ठेवत होती। इस्रायलचं सरकार मोठ्या प्रमाणात निषेध होऊनही, अभूतपूर्व गदारोळ होऊनही देशाच्या कायदेशीर व्यवस्थेत फेरबदल करण्याच्या वादग्रस्त योजनेवरती दबाव आणतंय। हजारो निदर्शकांनी तेल अवीव आणि इतर शहरांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात या योजनेच्या विरोधात मोर्चा काढला, कारण कायदेशीर व्यवस्थेत फेरबदल करण्यासाठी खासदारांनी मतदानाची तयारी आता सुरू केली आहे। इस्रायलच्या फिगरहेड अध्यक्षांनी सरकारला हा कायदा गोठवून विरोधी पक्षांशी तडजोड करण्याची विनंती केली आहे। आंदोलकांनी काही युती खासदारांच्या घरांच्या प्रवेशद्वारावरती बसून निषेध सुरू केलाय, आंदोलन सुरू केलंय आणि तेल अवीवच्या मुख्य महामार्गावरील वाहतूक देखील आंदोलकांनी अडवून धरली। इस्रायली सैन्याच्या राखीव तुकडीनं वेस्ट बँक ज्यू सेटलमेंट प्री केडेममधून बाहेर जाण्यासाठी थांबवलं। रॉथमन हे नेसेटच्या संविधान, कायदा आणि न्याय समितीचे अध्यक्ष आहेत, जे 120 सदस्यांच्या संसदेत सादर केल्या जाणाऱ्या न्याय सुधारणांसाठी संसदीय प्रक्रियेवरती देखरेख करतात। इस्रायलचं सरकार देशाच्या कायदेशीर व्यवस्थेत फेरबदल करण्याच्या वादग्रस्त योजनेवरती दबाव आणतंय असा आरोप ह्या निदर्शकांनी, आंदोलकांनी केलाय। जेरुसलेममधील संसदेबाहेर हजारो निदर्शकांनी सलग दुसऱ्या आठवड्यात रॅली काढली होती। पॉर सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे ऑकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळावरती वीज पुरवठा तात्पुरता खंडित झाला आणि पूर्व सॅन फ्रान्सिस्को बे एरियाच्या आजूबाजूच्या तब्बल 50,000 घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असल्याचं ऑकलंड अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं। ऑकलंड अग्निशमन विभागानं पॅसिफिक गॅस आणि इलेक्ट्रिक मालमत्तेला आणि ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याचं ऑकलंड फायर डिपार्टमेंट बटालियनचे प्रमुख जेम्स बॉवरॉन यांनी सांगितलं। आगीमुळे ऑकलंड आणि अल्मेडामध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। वीज खंडित झाल्यामुळे विमानतळाकडे जाणारी सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आणि इतर रस्त्यांवरील वाहतूकही खोळंबली होती। गेल्या वर्षी देशभरातील विमानतळ चेकपॉइंटवरती विक्रमी संख्येनं US गन जप्त करण्यात आलेल्या आहेत। ही संख्या सातत्यानं वाढतीये। ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख डेव्हिड
पेकोस्के यांच्या म्हणण्यानुसार हा ट्रेंड समाजात काय चाललंय त्याचं प्रतिबिंब आहे असं ते म्हणतात। टीएसए कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। अनेकदा स्थानिक आणि राज्य कायद्यानुसार नियम बदलतात, त्या व्यक्तीला अटक देखील केली जाऊ शकते आणि त्याची बंदूक देखील जप्त केली जाऊ शकते। फिलाडेल्फिया मधील महिलेची बंदूक जप्त करण्यात आली होती आणि तिला दंड ठोठावण्यात आला होता। गेल्या वर्षी टीएसएने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कमाल दंड 14,950 डॉलर पर्यंत वाढवलाय। मॉस्को न्यायालयानं सोमवारी इस्रायलमध्ये जूनच्या स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या एका मोठ्या ना नफा संस्थेच्या कामकाजासंबंधीच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली आहे। रशियाच्या न्याय मंत्रालयानं ज्यू एजन्सीची रशियन शाखा विसर्जित करण्याची विनंती दाखल केली आहे। ते म्हणतात की युक्रेनमध्ये रशियाचे विशेष ऑपरेशन सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये इमिग्रेशन वाढलंय। न्यू एजन्सीच्या वकिलांनी विनंती केली आहे की न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली पाहिजे जेणेकरून ते न्याय मंत्रालयानं सादर केलेल्या नवीन कागदपत्रांचं पुनरावलोकन करू शकतील। जगभरातील ज्यू स्थलांतरितांना इस्रायलमध्ये आणण्यासाठी ही संस्था इस्रायली सरकारशी जवळून काम करते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा पोलंड दौरा जर्मनीसाठीही महत्वाचा आहे असं जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलंय। पोलंड युक्रेनचा थेट शेजारी म्हणून शस्त्रास्त्र वितरणास समर्थन देण्यासाठी निर्णायक भूमिका बजावतोय असं अॅनालेना बेबॉक यांनी बर्लिनमध्ये तिच्या फिलिपिनो प्रतिनिधींसह पत्रकार परिषदेत सांगितलं। रशियाच्या देशावरील आक्रमणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या काही दिवस अगोदर एकतेच्या भावनेतून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी बायडेन यांनी युक्रेनला अचानक भेट दिली। रियो दी जानेरोच्या परेड मैदानावरती पहाटेपर्यंत सांबा गाणी सादर करण्यात आली। कार्निवल परेड दरम्यान रियोच्या 6 टॉप सांबा स्कूल्सनी परफॉर्म केलं। रंगीबेरंगी फ्लोट्स सांबा ड्रोममध्ये पाहायला मिळाले। 2021 आणि 2022 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारामुळे कार्निवल परेड ही रद्द करण्यात आली होती। ऍश वेनेसडेच्या आधीचा शुक्रवार आणि ऍश वेनेसडेच्या दरम्यान इस्टरच्या 47 दिवस आधी यावर्षीची परेड करण्यात आली। 2023 रन द ट्रॅक रनिंग ऍक्टिव्हिटी शांघाय इंटरनॅशनल सर्किट इथं आयोजित करण्यात आली होती। 21 किलोमीटर एलिट रन आणि 5 किलोमीटर फन रन या दोन विभागांमध्ये 4,500 लोकांनी सहभाग घेतला। कोविड-19 नियम बदलल्यानंतर शांघायमध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिली रोड रेस आहे। हॅपी रन आणि स्पीड रनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 1 लॅप आणि 4 लॅप पूर्ण करणं आवश्यक आहे। या स्पर्धेसाठी किमान 18 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक होतं। शेबी लीव चषकात ब्राझीलवरती 2-0 असा विजय मिळवताना कॅनडासाठी व्हेनेसा गिल्स आणि एव्हलिन व्हिएन्स यांनी प्रत्येकी गोल केला। गिल्सनं 31व्या मिनिटाला हेडरवरती गोल करून कॅनडाला आघाडी मिळवून दिली। हा तिचा तिसरा आंतरराष्ट्रीय गोल होता। गुरुवारी स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत अमेरिकेकडून 2-0 असा पराभूत झालेला कॅनडा ब्राझीलवर विजय मिळवून क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर होता। हवामान बदलामुळे सिडनीतील सेलजीपी तांत्रिक साईटवर विंग पाल आणि एका बोटीचं लक्षणीय नुकसान झालं। ऑस्ट्रेलिया सेल गाम प्री इथं रेसिंगचा दुसऱ्या दिवशी सेलजीपीला रद्द करणं भाग पडलं। या टप्प्यावर सेलजीपी अजूनही पुढील कार्यक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। तिन्ही फ्लीट शर्यती जिंकून शनिवारी वर्चस्व गाजवणाऱ्या फ्रान्सला ऑस्ट्रेलिया सेलजीपीचा विजेता घोषित करण्यात आलाय आणि एकूणच चॅम्पियनशिपमध्ये ते तिसऱ्या स्थानावर परतले। अबुधाबीत द्वैवार्षिक शस्त्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। एका मोठ्या तंबूत रशियानं युक्रेनवरील युद्धावरती पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लादूनही कलाश्रिश्कोव असॉल्ट रायफलपासून क्षेपणास्त्र प्रणालीपर्यंत शस्त्र विक्रीसाठी देऊ केली आहेत। युक्रेनवरील युद्धाला ह्या शुक्रवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे। संयुक्त अरब अमिरातीनं रशियाचे आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन आणि परिषदेत यजमानपद भूषवलंय। शस्त्र मेळ्यात रशियाच्या युक्रेनवरील युद्धाचे पेंड्रिल्स पाहायला मिळतात। टोकियोच्या उएनो प्राणीसंग्रहालयात पांडा जियांग शियांगला चीनला हस्तांतरित करण्यापूर्वी भावनिक निरोप देण्यात आला। जपानमध्ये जन्माला येऊनही चीनमध्ये जियांग शियांगची मालकी ही चीनकडे आहे। जियांग शियांगला मंगळवारी चीनला नेण्यात येणार आहे। हे हस्तांतरण डिसेंबर 2020 मध्ये करण्यात येणार होतं, परंतु कोरोनामुळे हे 5 वेळा पुढे ढकलण्यात आलं। जियांग शियांगला शेवटचं पाहण्यासाठी इथं येणाऱ्या पर्यटकांनी गर्दी केली होती।
इराणी चित्रपट निर्माते सेपी देह फारसीनं तिचा ॲनिमेटेड चित्रपट द सायरन बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पॅनोरमा विभागात आणलेला आहे। हा चित्रपट 14 वर्षांच्या ओमिदला फॉलो करतो, जो 1980च्या दशकात इराण इराक युद्धादरम्यान आपल्या आई आणि बहिणींसोबत पळून जाण्याऐवजी इराणमध्ये मागे राहण्याचा निर्णय घेतो। या चित्रपटाचं शूटिंग 8 वर्षे सुरू होतं। हा चित्रपट 1980च्या दशकासाठी सेट केला गेला असला तरी फारसी यांच्या म्हणण्यानुसार तो सध्या प्रासंगिक असलेल्या अनेक घटकांचा शोध घेतो। बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शनिवारी 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। स्वीडिश इराणी चित्रपट निर्माते मिलाद अल्मी यांनी अपोनंट या त्यांच्या दुसऱ्या वैशिष्ट्यांसाठी निर्वासित होण्याचा स्वतःचा अनुभव सांगितलाय। अपोनंट इंग्रजी आणि फारसी मध्ये चित्रित करण्यात आला, यात इराणी अभिनेता पायमन आदी मुख्य भूमिकेत आहेत। ज्यांनी यापूर्वी असगर फरहादीच्या अ सेपरेशन आणि सईद रोसियाचे नाटक लीलास ब्रदर्स मध्ये भूमिका केली होती। 73व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पॅनोरमा विभागात अपोनंटचा जागतिक प्रीमियर झाला। बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये लीला एबिल्सचा दुसरा चित्रपट स्पर्धेत दिसतोय। यात लोकांवरील प्रेम आणि कौटुंबिक जीवनातील घरगुतीपणा यातून कथा निर्माण झाल्याचं दिग्दर्शकानं सांगितलं। टोटेमची कथा एका दिवसावरती आधारित आहे। 2023 बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विजेत्याची घोषणा शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। हेलन मिरेनचे गोल्डा मीरमध्ये स्क्रीन रूपांतर। बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारी गोल्डाच्या जागतिक प्रीमियरसह हे अनावरण केलं जाणार आहे। प्रीमियरच्या आधी बोलताना मिरेननं मीरला खेळण्यासाठी एक अविश्वसनीय व्यक्ती असं तिने संबोधलेलं आहे आणि माजी इस्रायली नेत्यांशी ओळखण्याचा स्वतःचा अनोखा मार्ग तिनं शोधलाय। गोल्डा महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेच्या बाहेर चालतोय, ज्यामध्ये जॉन टेंग्रोव्हच्या जेसी आयझेनबर्ग आणि अँड्रीन बॉडीसह 18 चित्रपटांचा समावेश यामध्ये केला गेला। 73वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। हेलन मिरेनचे गोल्डा मीरमधील स्क्रीन रूपांतर बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारी गोल्डाच्या जागतिक प्रीमियरसह याचं अनावरण करण्यात आलं। प्रोथेस्टिक्स आणि मेकअप अंतर्गत जवळजवळ ओळखता येत नाहीये, कारण ऑस्कर विजेत्यानं इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधानांची यामध्ये भूमिका केली आणि हे पद भूषवणारी एकमेव ही महिला आहे, कारण नाटक मीरच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर 1973 मध्ये योम किपूर युद्धाची पुनर्रचना करत आहे। मिरेन आणि नॅटिव्ह हे युरोपियन शूटिंग स्टार्सचा भाग म्हणून निवडलेल्या 10 नवीन कलाकारांनी रेड कार्पेटवरती ते सामील झाले होते। टॉम साईज मोरला मेंदूतील धमनी विकाराचा त्रास झाल्यानंतर त्याची प्रकृती आता गंभीर आहे असं अभिनेत्याच्या कुटुंबियांकडून रविवारी सांगण्यात आलं। लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास साईमोर याला धमनी विकाराचा त्रास सुरू झाला। त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं। त्याचे व्यवस्थापक चार्ल्स लागो यांनी ही माहिती दिली आहे। 61 वर्षीय साईमोर यांनी सेव्हिंग प्रायव्हेट रायन, हिट आणि ब्लॅक हॉक डाऊन या चित्रपटांमध्ये काम केलंय। त्यांच्याकडे मादक पदार्थांचा गैरवापर आणि कायद्याच्या अंमलबजावणीसह रनिंगचा इतिहास आहे। इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन वस्तू मंत्रालयानं त्यांच्या सर्वात जुन्या संग्रहालयाचं नूतनीकरण केलेल्या विंगचं अनावरण केलंय। राजधानीच्या प्रसिद्ध तहरीर स्क्वेअरच्या समोर डाऊनटाऊन कैरोमध्ये वसलेल्या 120 वर्ष जुन्या सॅल्मन रंगीत पॅलेशियन कॉम्प्लेक्स पहिल्या टप्प्यात नूतनीकरण करण्यात आलंय आणि पॅपिरसमध्ये काळ्या आणि लाल रंगात हायरेटिकमध्ये लिहिलेले 150 स्तंभ यामध्ये आहेत। यात बुक ऑफ द डेड मधील अंदाजे 113 स्पिल्स देखील समाविष्ट आहेत, ज्यामध्ये धार्मिक लेखन आणि अंत्यसंस्कार ग्रंथांचा संग्रह। इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तुमंत्री अहमद इसा यांनी या विंगचं उद्घाटन केलं।